अरे हे काय राम्या, ऐन हंगामात इतकंच उत्पादन झालं होय? काय झालं या काही कळत नाही. मागल्या वर्षी चांगले होते की उत्पादन, रासायनिक खत देखील वापरले तरी अवस्था आहे बघा. अरे रासायनिक खताच्या अतिवापरानं जमिनीचा दर्जा खालवला, मग कसं येणार सोन्यासारखं पीक? अरे गड्या एक लक्षात ठेव, सर्व पिकांसाठी जुनं ते सोनं, म्हणजे 15 वर्षापासूनची परंपरा असलेली विश्वास ब्रँडची एक्सपोर्ट क्वालिटी उत्पादने. पण नेमकी कुठली? मासळी, लिबोळी, करंजी, नीम ऑर्गॅनिक नीम तेल सारखी उत्पादने आहेत गड्या. 15 वर्षापासून अविरत बळीराजाच्या सेवेत 100% उत्पादनाची हमी, खर्च कमीत कमी, शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे तज्ञांकडून मार्गदर्शन, विश्वास नावच पुरेसं. अशोक ऍग्रोफर्ट पोखर्णी, संपर्क 77 55 99 76 77. नमस्कार, वज्रधारी न्यूजच्या आपली माती आपली शेती या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावरती शेतकऱ्यांनी भर दिला आणि या सगळ्या गोष्टीला सरकारनंच उत्तेजना दिली आणि शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेऊ लागला. याचा परिणाम म्हणजे हे उत्पादन ज्या ज्या घरामध्ये पोहोचायला लागलं त्या त्या घरामध्ये आता कॅन्सरसारख्या आजारांनी डोकं वर काढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये घराघरामध्ये कॅन्सरचे रुग्ण सापडायला लागलेले आहेत. या सगळ्यावरती उपाय काय याचा शोध घेत खाणापूर या गावातील साईनाथ जाधव या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीनं जी खतं वापरण्यात येत होती याचबरोबर गाईच्या पासून जे खतांचे फायदे आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून स्वतःच्या शेतामध्ये, स्वतःच्या 3 एकर शेतामध्ये पालेभाज्यांचा उत्पादन करून या शेतकऱ्याने ही शेती जी आहे ती विकसित केलेली आहे. आपली माती आपली शेती या कार्यक्रमामध्ये आपण या शेतकऱ्यांची यशोगाथा आज पाहणार आहोत. येथील साईनाथ जाधव यांचा विषमुक्ती शेती प्रयोग. कॅन्सरवर मात करण्यासाठी युवा शेतकरी मैदानात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग. भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि कमी क्षेत्रामध्ये कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं. यामधून कमी पैशामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी घेऊ लागला, यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर तो आपल्या शेतामध्ये करू लागला. यानुसार शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेलं हे जे उत्पादन आहे हे ज्या ज्या घरात भविष्यामध्ये पोहोचत गेलं, ज्या ज्या घरात पोहोचलं त्या त्या घरामध्ये कॅन्सरसारखे आजार जे आहेत ते आजार पसरायला लागलेले आहेत. आज जर आपण भारतामध्ये बघितलं तर येत्या काळामध्ये घराघरात कॅन्सर पोहोचण्याची भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी उपाय काय असेल याचा विचार करत सांगली जिल्ह्यातील खाणापूर या गावामध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या 3 एकर शेतीवरती सेंद्रिय शेती करून त्यांचा जो शेतमाल आहे तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी उत्पादित केलेला आहे आणि इतर जे शेती आहे त्या शेतीच्या तुलनेमध्ये ते सुद्धा आपला नफा कमवत असतात. एकूणच पारंपरिक जी खतं आहेत त्या खतांच्यावरती उत्पादित होणारा हा जो माल आहे त्या मालाला, या शेतकऱ्याच्या मालाला चांगलीच मागणी या वेगवेगळ्या भागातून होत आहे. हरित क्रांतीला भारतात सुरुवात झाली आणि कमी काळात कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर सुरू झाला. यातूनच भारतातील शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. पण रासायनिक खते आणि औषधे यांचा अतिवापराचे
तीव्र दुष्परिणाम हळूहळू समोर येऊ लागले। रासायनिक खते औषधांचा वापर करून उत्पादित झालेला माल ज्या ज्या घरात पोहोचू लागला त्या त्या घरातून कॅन्सर सारखे जीवघेणे आजार वाढू लागले। येत्या काळात घराघरात कॅन्सरचे रुग्ण तयार होतील असा धोका वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। याच गोष्टींचा अभ्यास करत आपली शेती विषमुक्त केली पाहिजे तरच त्यातून विषमुक्त शेतमाल बाजारात जाईल असा विचार करत सांगली जिल्ह्यातील खानापूर या गावातील साईनाथ बाळासाहेब जाधव या तरुण शेतकऱ्याने आपले 3 एकर शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला। नमस्कार, मी साईनाथ बाळासाहेब जाधव, राहणारा अग्रणीमाळा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। तर गेले 5 ते 7 वर्ष झालं मी नैसर्गिक शेती करत आहे। त्याच्या अगोदर रासायनिक शेती करत होतो। द्राक्षबाग होती, द्राक्षबागेचाच पट्टा होता खानापूर। पाण्याअभावी बऱ्याच अडचणी आल्या आणि रासायनिक शेतीमध्ये बरंच नुकसान झालं। त्याच्यानंतर वाटलं की म्हणाला बाबा काहीतरी आपण थोडा बदल केला पाहिजे आणि लोकांची मागणी काय आहे, मार्केटचा थोडा अभ्यास केला आणि मार्केटमध्ये गरज कशाची आहे, लोकांना हे रासायनिक सगळ्या गोष्टी खाऊन लोकांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात ह्या सगळ्या गोष्टी बघता वाटले की आपल्याला मनाला थोडंफार काहीतरी आपण बदल करावं आणि तो बदल केला। आणि राजेवाडी श्री श्री रविशंकरजींचा जो कारखाना आहे तिथं एक शिबिर झालं, नैसर्गिक शेती शिबिर सुभाष पाळेकरांचं, ते शिबिर केलं आणि आपल्या कामाला सुरुवात केली। तर सुरुवातीच्या वेळेला अडचणी भरपूर आल्या, त्याच्यानंतर त्याच्या लागोपाठ 1-2-3 शिबिर केल्यानंतर थोडासा धीर आला, आपल्या स्वतः स्वतःलाच आपण धीर दिला आणि काम चालू केलं। तर गोमातेच्या कृपेनं अडचणी त्या दूर होत गेल्या सगळ्या। आपल्या शेतात कोणतेही रासायनिक खत किंवा रासायनांचा वापर ते करत नाहीत, केवळ जनावरांचे विशेषतः गायीचे शेण गोमूत्र यांचा वापर करतात। जगातील कोणतेही मशीन काही तासा शेतीतील गवत पाल्याचे विघटन करून खत निर्माण करू शकत नाही, मात्र जनावरांमध्ये एक क्षमता असते। जनावरे कमी झाली की निश्चित शेतीचा पोत हळूहळू कमी होईल असा धोका ते व्यक्त करतात। गायीपासून नेमकी शेती कशी करायची, गायीचं गोमूत्र, गायीपासून मिळणारं शेण आहे त्या शेणामध्ये काय ताकद आहे, आपण गोमय वसते लक्ष्मी असं म्हणतो, म्हणजे शेणामध्ये लक्ष्मी आहे, तर त्या नेमके काय त्या शेणामध्ये आहे आणि ते शेण नेमकं शेतामध्ये काय काम करतं। तर पूर्वीची शेती शेणावरच होत होती, लोक शेणखत टाकायची आणि शेती करायची, पण हरित क्रांतीपासून उत्पादन आपण वाढवायला चालू केलं, म्हणजे धान्याची कमतरता व्हायला लागली आणि हरित क्रांती त्यावेळेला झाली त्यावेळेला आपण उत्पादन वाढवायला लागलो आणि उत्पादन वाढवण्याच्या नादामध्ये इतकं भरमसाठ त्या रासायनिक खतांचा वापर करत गेलो की लोकांना उत्पादन ज्यादा घेण्याची सवय लागून गेली आणि त्याचा शेतीवर होणारा आणि मानवाच्या आरोग्यावर जो होणारा परिणाम आहे तो बघता आज पंजाब भतिंड्यातून कॅन्सर ट्रेन या नावानं कॅन्सरचे पेशंट कॅन्सर ट्रेन पूर्ण भरून येते। मग हळूहळू हे सगळं कळत गेलं की बाबा लोकांना परिणाम होतो आहे, सगळ्या शरीरावर परिणाम होते, जीवनावर परिणाम होते। मग आपण सुरुवात केली 3 एकरात रोटेशन पद्धतीने ते शेती करत आहेत। सुरुवातीला काही गुंठ्यावर प्रयोग केला। सुरुवातीला जे पारंपरिक पद्धतीने घरची लोक हळद करत होती ती हळद घेता नुसती शेतामध्ये फक्त हळद घेतली जायची, तर त्या हळदीमध्ये आम्ही 10 गुंठ्यावर प्रयोग केला आणि पाळेकर सरांच्या तंत्रानं त्यामधली जी आंतरपिकं आहेत मिरची, त्याच्यानंतर खाली काळा घेवडा येतो, मका येते, हे सगळी आतली आंतरपिकं घेतली, तूर घेतली, त्याच्या तुरीच्या सावलीमुळं त्या हळदीमध्ये आम्हाला साधारणतः गुंठ्याला 90 किलो उत्पादन मिळालं आणि ती सरांच्या पद्धतीनं आम्ही न शिजवता टोटली ती हळद सावलीला सुकवून त्याचे काप करून मार्केटमध्ये जी येते ती बॉईल करून क्रश करून जी हळद येते ती मार्केटमध्ये आम्ही विदाऊट बॉईल हळद दिली लोकांना, म्हणजे ती इतकी आवडली की तिथून माझं मार्केटिंग स्टार्ट झालं। मग हळूहळू मी पालेभाज्याकडं वळालो, म्हणजे लोकांना पालेभाज्या आणि ज्या फळभाज्या मार्केटमध्ये खूप रासायनिकच्या मिळतात लोकांना म्हटलं आपण चांगला भाजीपाला द्यायचा, भाजीपाल्याकडे वळालो। तर पालेभाज्यालासुद्धा आज 22व्या दिवशी 20व्या दिवशी पालेभाज्या लोक केमिकलचा वापर करून काढतात। मग आम्ही सुरुवातीला पालेभाज्या घेतल्या, माझ्या पालेभाज्यांचं मी आर्थिक गणित आणि नेमकं कशा पद्धतीने मी करतो ते तुम्हाला दाखवतो। तर प्रत्येक आठवड्याला 2-2 गुंठ्याचे मी प्लॉट टाकत येतो। तर ते प्लॉट असं असतं की गुंठ्याला साधारणतः 2 किलो मेथी लागते आणि त्याची साधारणतः गुंठ्याला 125 ते 500 पेंडी निघते,
तर आज मार्केटमध्ये जर बघितलं तुम्ही, आज मेथीचा आणि कोथिंबीरीचा रेट बघितला तर तो किलोवरचा मोठ्या पेंडीचा जोडीवरचा निघतो. तर त्या पेंडीचा मार्केटमध्ये 2 रुपयेपासून 1 रुपया 5 रुपये 10 रुपये रेट निघतो. म्हणजे त्याचा रेट तुम्ही ठरवत नाही तर त्याचा रेट दलाल ठरवतात. तर माझं हे नैसर्गिक असल्यामुळे त्याचा रेट मी फिक्स करतो आणि ते मार्केटमध्ये साधारणतः 250 ग्रॅमची पेंडी ती 10 रुपयाला मार्केटमध्ये जाते. त्याच्या आतमध्ये मी नैसर्गिक असल्यामुळं मला ती द्यायला परवडतच नाही आणि मी ती देतच नाही. तर साधारणतः एका गुंठ्यात जर आपण अर्थकारण बघितलं तर गुंठ्याला आपली साधारणतः 1.5 ते 2 किलो मेथी पडते. 2 किलो मेथीच्या 1.25 ते 1.5 पेंड्या निघतात आपल्याला. तर त्याचं गणित जर बघितलं तर 35व्या ते 40व्या दिवशी निघून मार्केटमध्ये त्याचे पैसे आपल्याला हातात येतात. तर त्याचं जर आपण गणित बघितलं तर 5000 रुपये आपल्याला 5 ते 5500 रुपये मेथीतून मिळतात. म्हणजे 35 दिवसाच्या कालामध्ये जर कालावधीमध्ये कोणतंच पीक निघत नाही आणि त्याच्यापासून गुंठ्याला आपल्याला 5000 रुपये मिळू शकतात. हा पण आता मेथीचा जो प्लॉट आला आहे तो काढायला आला आहे. असं प्रत्येक 2-3 दिवसाला असं रोटेशनमध्ये ते भाजीपाला येतो. एक्स्ट्रा भाजी काय आपण टाकत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये नेऊन दलालाला आपल्याला विकावी लागत नाही. तर हे भाजीपाला टोटली 3 एकरावर रोटेशन असते. 3 एकर टप्प्यानंच असतं. फक्त जून आणि ऑगस्टपर्यंत ते बंद राहतं, नाही तर 9 महिने ते कंटिन्यू चालूच असते. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण जे करतो आहे त्याचं मार्केटिंग आपण स्वतः बघितलं पाहिजे आणि स्वतः ते विकलं पाहिजे. मार्केटमध्ये आज ज्या वेळेला आम्ही द्राक्षबाग करत होतो, द्राक्षबाग काय ते नैसर्गिक होऊ शकत नाही, पण द्राक्षबाग करताना म्हणजे इतके वाईट अनुभव आले की साधारणतः मला 1.5 ते 1.75 एकर क्षेत्र विकावं लागलं. आजचं जर त्याचं बघितलं तर त्याची व्हॅल्यू खूप होते आणि ते परत मिळवताना ते काय परत मिळवू शकत नाही आपण. मेथीच्या प्रयोगानंतर हा म्हणजे काळा आपला हुलगा आहे, आपण काळ्या हुलग्याच्या शेंगा भाजी खातोच. तर हा प्लॉट बघता तर ह्यामध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता दिसत नाही. तर ते गाईचं जीवामृत आणि गाईचं जे काय आपण करतो आहे शेतामध्ये, अग्न्यास्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, त्याच्यानंतर दशपर्णी असेल, तर त्याच्यावर वापर करून ह्यामध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता दिसणार नाही. फक्त गाईचं जीवामृत आणि एक फक्त ह्याचा स्प्रे दिलेला आहे आपण त्याच्यावर ताकाचा. तर त्याची चकाकी आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की म्हणजे गाईच्या शेणामध्ये आणि तिच्या जे काही त्याच्यापासून हे बनतं आहे, त्याचं दूध असेल, तूप असेल, त्यामध्ये किती ताकद आहे याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. गाई किती आहेत तुमच्या? गाई साधारणतः 2 आहेत. 2 गाईवरच आपण साधारणतः 3 एकराचं जे रोटेशन होते त्याला जीवामृत आणि बाकीचं सगळं ते मला पुरून जाते. एका गाईला किती खर्च येतो वर्षासाठी? गाईचा जर खर्च बघितला तर गाईचा खर्च कसा म्हणजे शेतातलाच आपण हे काढतोय, जे काय आपण मका लावत असेल ते शेतातल्याच ह्याच्यावर भागून जाते गाईला. गाईचा खर्च तसा म्हणताच येणार नाही. त्यातून त्यांना भरघोस आर्थिक उत्पन्न तर मिळतच आहे, पण ते त्यांच्या पूर्णतः विषमुक्त असलेल्या शेतमालाचा स्वतः दर ठरवत आहेत. मेथीच्या 250 ग्रॅमच्या पेंडीला 10 रुपये दर त्यांना मिळत आहे. या मालाचे मार्केटिंग ते स्वतः करत आहेत. त्यांच्या या विषमुक्त शेतात सध्या हळद, मेथी, पालक, कोथिंबीर, करडई, कांदे, कोबी यासह इतर पालेभाज्या आहेत. आपल्या व्यवसायातच लोकांच्या आरोग्य सेवेचे साईनाथ यांनी स्वीकारलेले हे व्रत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन.